श्वसन मार्गामध्ये ज्या काही श्वसन नलिका असतात त्या श्वसन नलिकेमध्ये जर अवरोध तयार झाला, त्या जर अकुंचन पावल्या, तर आपल्याला श्वास घ्यायला, उच्छ्वास घ्यायला त्रास होतो. त्याला आपण दम लागणं किंवा दमा असं म्हणतो. ज्यामध्ये श्वास घ्यायला, श्वास सोडायला त्रास होतो, त्यामध्ये श्वास नलिका ज्या असतात त्या श्वास नलिकेच्या पेशीमध्ये दहा होतो, हायपर रिॲक्टिव्हिटी होते. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी जे आपण म्युकस म्हणतो किंवा स्त्राव असतो, तो स्त्राव सुद्धा जास्त प्रमाणात तयार होतो. हिस्टामिन, प्रोस्टाग्लँडिन सारखे जे द्रव्य आहेत ते द्रव्य सुद्धा त्यामध्ये रासायनिक क्रिया होतो. तर याला आपण दमा असं म्हणतो. आणि साधारणतः हे याच्यामध्ये स्थूल मानाने दोन प्रकार आपण करू शकतो. एक म्हणजे परिवर्तनीय आणि दुसरा म्हणजे अपरिवर्तनीय, रिव्हर्सिबल किंवा नॉट रिव्हर्सिबल. तर हे रिव्हर्सिबल आहे का नॉट रिव्हर्सिबल आहे हे सुद्धा आम्हाला पाहावं लागतं. जर आपण कारण बघितले तर अनुवंशिकता हे एक दम्याचं महत्वाचं कारण आहे. साधारणतः 10% लोकांमध्ये दमा हा अनुवंशिक असू शकतो. ॲलर्जी हे सुद्धा एक दम्याचं महत्वाचं कारण आहे. आता अनुवंशिकतेचं कारण आपण काही थांबू शकत नाही, परंतु जर अनुवंशिकता असेल तर पहिलेपासूनच आपण जर प्रतिबंधक उपाय केले तर जेव्हा दमा होईल त्यावेळेस त्याचं आजारपण हे सौम्य असेल. त्याप्रमाणे घरातील धूळ, बुरशी, प्राण्यांचे केस, धान्याची धूळ, इव्हन सेंटमुळे सुद्धा मी दमा झालेला बघितला आहे. डायमुळे सुद्धा दमा झालेला बघितला आहे. आणि जे प्राणीजन्य कपडे असतात, पर्टिक्युलरली प्राण्यांच्या केसापासून तयार केलेले जे काही क्लॉथ्स असतात, फॅब्रिक्स असतात, त्यापासून सुद्धा दमा होऊ शकतो. आणि आजच्या काळामध्ये जे काही आपल्या शरीरा आपल्या भागामध्ये जे काही प्रदूषण वाढलेलं आहे, त्या प्रदूषणामुळं काही वेळेस दमा होतो किंवा काही वेळेस शिवपिढी होतो, दोन्हीपैकी कोणतंही होऊ शकतो. हे एक दम्याचे स्थूल मानानं कारण आहे. अनेकदा ऋतू बदलला की दम लागतो, ज्याला आपण सीझनल व्हेरिएशन असं म्हणतो. दम लागतो, सर्दी, पडस, खोकला, दमा, श्वास घ्यायला त्रास, हा प्रकार होतो. काही वेळेस लोकांना चाललं की दम लागतो, बसल्यावर दम लागत नाही. काही स्त्रियांना किंवा काही पेशंटला आम्ही बघितलं की पायऱ्यावर चढताना दम लागतो, उतरताना दम लागत नाही, पडल्यावर दम लागतो. असे दम्याचे हे वेगवेगळे प्रकार असतात. स्ट्रेस इंड्यूस अस्थमा सुद्धा आहे. मानसिक ताण झाला की दम लागतो असं सुद्धा मी पाहिलेलं आहे. मानसिक ताणामुळे दम लागतो. आणि अनेक वेळेस तुम्ही जर त्यांना कन्सोल केलं तर त्यांचा दम कमी होतो. तर मेंटल स्ट्रेस, एक्झर्शन हे सुद्धा दम्याच्या लक्षणामध्ये महत्वाचे आहेत. आणि त्यामध्ये अनेक वेळेस ऑक्सिजनची पातळी सुद्धा कमी होऊ शकते, ती 90% खाली सुद्धा येऊ शकते. आणि याच्यामध्ये पर्टिक्युलरली ऑक्सिजनची पातळी खाली येण्याचं जे प्रमाण आहे ते सीओपीडीमध्ये जास्त आहे अस्थमापेक्षा. सीओपीडी जे आहे जुनाट श्वास विकाराचा अवरोध, ज्याला आपण सीओपीडी असं म्हणतो, याच्यामध्ये ऑक्सिजनची पातळी कमी येण्याचं प्रमाण जास्त आहे. आणि पायावर सूल वर येण्याचा प्रकार सुद्धा केव्हा होऊ शकतो. एक दम्याचे स्थूल मानाने लक्षणे आहे. दम्याचं निदान हे फक्त लक्षणावरून लोक करतात ही अत्यंत चुकीची गोष्ट आहे. कारण अनेक वेळेस आपण पेशंटला तपासणी केली तर पेशंटच्या छातीमध्ये जो काही घरघर आवाज येतो, ज्याला आपण रॉन्काय असं म्हणतो, ते तुमचा श्वासविकार 10% असेल तरी रॉन्काय असतात, तुमचा श्वासविकार 50% असेल तरी सुद्धा रॉन्काय असतात. मग दोन्हीतला फरक तुम्ही कसा ओळखणार? त्यासाठी स्पायरोमेट्री दम्याची फुंकून आपण मशीनमध्ये फुंकून आपण तपासणी करतो. स्पायरोमेट्री करणं आवश्यक आहे. आणि पर्टिक्युलरली जनरल प्रॅक्टिसनरच्या लेवलला, सामान्य माणसाच्या लेवलला तुम्ही जर साधं पीक फ्लोमीटर घेतलं, एक 400 रुपयाचं एक साधं यंत्र आहे, त्याला काही लाईट लागत नाही, काही लागत नाही. त्या यंत्राला फक्त समोर एक माउथपीस लावायचा, असा खोल श्वास घ्यायचा आणि असं त्यात फुंकायचं.
आणि त्यामध्ये आपल्याला हे समजतं की दमा नेमका किती आहे. त्यामध्ये ज्याला आपण म्हणतो पी एफ आर, पीक एक्सपायरेटरी फ्लो रेट, आपल्याला समजतो. एक साधी तपासणी आहे, की मोठी तपासणी नाही, की सामान्य माणसाच्या लेवलला करू शकणारी आपण तपासणी आहे पीक किलोमीटरची. आणि 300 रुपये किंवा 400 रुपये हा खर्च कोणत्याही कुटुंबासाठी जास्त नाही. तर तो त्यामध्ये साधारणतः लहान मुलांमध्ये आपण बघितलंय की 20-25 वर्षापर्यंत पीक किलोमीटर साधारणतः 500 ते 700 पर्यंत असतो, आणि मोठ्या माणसामध्ये साधारणतः ते 400 ते 500 पर्यंत असतो. एक स्थूल मानिन जरी आपण बघितलं तरी पेशंटला दमा आहे का नाही, तो सौम्य आहे, मध्यम आहे, तीव्र आहे, हे आपल्याला कळू शकतं. तर ही स्पायरोमेट्री ही तपासणी करणं अत्यंत आवश्यक आहे. आणि त्या सोबतच आपण स्पायरोमेट्री ज्यास करतो त्यावेळेस आमच्या दवाखान्यामध्ये ज्यावेळेस पेशंट देतो त्यावेळेस मग आपण पेशंटला मग आपण नेबलेस करतो, म्हणजे फवाऱ्याद्वारे पात्रावश त्या मशीनमध्ये टाकून आम्ही त्याला वाफ देतो. आणि वाफ दिल्यानंतर किती फरक पडला हे आपण पाहतो, म्हणजे पेशंटचा दमा कितपत परिवर्तनीय आहे, रिव्हर्सिबल आहे, हे सुद्धा आपल्याला समजतं. तर माझं असे सर्वांना अशी विनंती आहे की त्यांनी ऍटलिस्ट पीक किलोमीटर आपल्या डॉक्टरला त्यांनी सांगावं की मला दमा आहे असं तुम्ही म्हणता तर कृपया तुम्ही माझी पीक किलोमीटरनी तपासणी करा. एक 300-400 रुपयाचं साधं यंत्र आहे, त्यांनी जर तपासणी केली तर दमा किती आहे, ऍटलिस्ट सौम्य, मध्यम, तीव्र, हे आपल्याला समजतं. आणि औषधाने त्याला किती फरक पडला हे सुद्धा आपल्याला कळतं. ते पीक फ्लोमेट्री बद्दल लोकांमध्ये जाणीव होणं हे अत्यंत महत्वाचं आहे. त्याला अनेक वेळेस पोटातलं येणं असं म्हणतात. पोटातलं येणं म्हणजे दमा असू शकतो किंवा निमोनिया असू शकतो, ब्रॉन्कोन निमोनिया असू शकतो. मग त्यावेळेस जनरल प्रॅक्टिशनर किंवा पेडियाट्रिशियन काय करतात की त्याला वाफ देतात, नेबलाइज करतात, 7-8 दिवस ट्रीटमेंट देतात. आणि लहान मुलांमध्ये पीक फ्लोमेट्री वगैरे करणं एक 7-8 वर्षापर्यंत काही पॉसिबल नसतं. लंग फंक्शन टेस्ट जास्त काही करता येत नाही. पण तरीसुद्धा जे काही फवारेचे औषधं आहेत ज्याला आपण MDI किंवा DPI म्हणतो, ओढ्याच्या गोळ्या किंवा तोंडामध्ये मारायचे फवारे जे आपण बघतो, ते लहान मुलांमध्ये देणं आवश्यक आहे आणि ते नियमितपणे देणं आवश्यक आहे. आपण काय करतो की डॉक्टर काय करतात की 4-5 दिवस द्यायचं, 8 दिवस द्यायचं, पुन्हा बंद करायचं. श्वासनलिका जी आहे ती 7-8 दिवस व्यवस्थित राहते. आणि पुन्हा जी टेंडन्सी आहे, प्रवृत्ती, ती प्रवृत्ती तरीच राहते. ही प्रवृत्ती आहे, दमा ही एक प्रवृत्ती आहे, जीवनशैली म्हणून आपण त्याचा स्वीकार करायला पाहिजे. त्यामुळं त्याचं रेग्युलरली फवाऱ्याचे औषध जर आपण लहान मुलांमध्ये दिले तर लहान मुलाचा दमा वाढत नाही. आणि जर त्याकडे दुर्लक्ष केलं, अनेक डॉक्टर काय म्हणतात की जसजसं वय वाढेल तसं तुमचा दमा कमी होईल, 8 ते 12 वर्षापर्यंत तुमचा दमा कमी होईल, तो दमा कमी होत नसतो. ही टेंडन्सी आहे, प्रवृत्ती आहे. त्यामुळं त्यांना रेग्युलरली जर तुम्ही औषधं दिले, फवारे दिले, त्यांचा दमा वाढत नाही आणि एका लेवलला तो दमा राहतो आणि साधारणतः पेशंटला 70-80% त्यामध्ये फायदा होऊ शकतो. परंतु जर तुम्ही तहान लागली की आड खांद्याचं असं जर केलं, तात्पुरतं जर ट्रीटमेंट दिली, तर तो दमा इरिव्हर्सिबल, अपरिवर्तनीय या सत्रात जातो आणि त्या मुलाचं आयुष्य कमी होतं. आपलं वेट वाढलं असेल तर ते वेट कमी करणं महत्वाचं आहे. वेट कमी केलं तर दमामध्ये चांगला फरक होतो. ज्या गोष्टीची ॲलर्जी आहे त्या गोष्टी टाळणं महत्वाचं आहे. इनहेलर्स रेग्युलरली वापरायचे. इनहेलर्स वापरल्यानंतर 2 वेळेस कोमट पाण्याने गुळण्या करणं सुद्धा महत्वाचं आहे. कारण जे काही इनहेलर्स असतात ते छोटे छोटे कण असतात, ते कण आतमध्ये चिकटतात, त्यामुळे नंतर फंगल इन्फेक्शन होऊ शकतं. रोज एक टाइम गरम पाण्याची वाफ घेणं आवश्यक आहे. आता कोविडच्या पिरियडमध्ये सर्वांना गरम पाण्याची वाफ घ्यायची सवय झाली आहे. आता प्रत्येक घरामध्ये स्टीमर आहे आणि इतक्या लोकांनी वाफ घेतल्यामुळे त्याचं बाष्प वर गेल्यामुळेच अतिवृष्टी व्हायला सध्या. तर हे जे आहे स्टीम इनहेलेशन, सलाइन गार्गल्स, वेट रिडक्शन, योगासनं, पर्टिक्युलरली रेग्युलरली योगासनं, रेग्युलरली प्राणायाम, डीप ब्रिदिंग, थंडीपासून बचाव करणे, धुळीपासून सुद्धा सतत संरक्षण करणे, थंड गोष्टी टाळणे, थंड आईस्क्रीम टाळणे, हे जे जीवनशैलीतील बदल आहेत, हे बदल जर तुम्ही केले तर तुम्हाला अटॅकचं प्रमाण कमी होतं. आणि तुम्हाला सांगितल्याप्रमाणे लसीकरण, वर्षातून एकदा जे इन्फ्लुएन्झा वॅक्सिन आहे किंवा
निमोकॉकल व्हॅक्सिन आहे ते घेणं आवश्यक आहे. आणि पर्टिक्युलरली जे रेस्क्यू मेडिकेशन आहे आस्थेलिन इनहेलर वगैरे हे आपल्या जवळ ठेवणं सुद्धा अत्यंत महत्वाचं आहे. दम्यासाठी उपचार करताना तुम्हाला सांगितल्याप्रमाणे आधी की प्रतिबंधक उपाय जे आहेत कारणाचा शोध घेऊन त्याचा उपाय तर आहेत आपला, पण त्यात एक ज्याला आपण गोल्ड लाईन म्हणतो की जे सर्वांना मानेल अशी ट्रीटमेंट आहे ती म्हणजे इनहेलर ट्रीटमेंट, मल्टी डोस इनहेलर किंवा ड्राय पावडर इनहेलर. हे जी औषधं आहेत हे औषधं दम्यासाठी खूप खूप उपयुक्त आहेत. आणि पर्टिक्युलरली दम्याची स्पायरोमीटरीनी किंवा पिक्सोमीटरीनी तपासणी करून जर आपण ती उपचार केले तर ते फार फार उपयुक्त आहेत. आणि त्याचा फायदा असा आहे तुम्हाला समजा रात्री 2 वाजता दम लागला तुम्ही एखादा डोस जास्त घेऊ शकता, तुम्ही तुमचा उपचार स्वतः करू शकता घरातल्या घरात. हा त्यातला महत्वाचा बेनिफिट आहे. आणि काही काळानंतर पेशंटच्या लक्षात येतं की आपल्याला दम केव्हा जास्त होतो, मग आपण किती फवारे घ्यायचे, नेबुलायझर आपण किती घ्यायचं हे त्यांना माहीत होतं, त्यामुळे डॉक्टरकडे जाण्याचं प्रमाण सुद्धा कमी होतो. आणि मी असं बघितलेलं आहे की इनहेलर जे आहेत 2 प्रकारचे ते, एक तर नाकातले इनहेलर हे सर्दीसाठी आणि तोंडातले इनहेलर किंवा रोटा कॅप ज्याला आपण म्हणतो ओढायच्या गोळ्या त्या दम्यासाठी, त्या जर आपण घेतल्या रेग्युलरली जर घेतल्या नियमितपणे जर घेतल्या रिलिजियसली जर आपण घेतल्या तर पेशंटचा दमा व्यवस्थित राहतो आणि पेशंटचं लाईफही व्यवस्थित राहतं. मी असं बघितलं आहे की पेशंटचं लाईफ ज्यांचं माझ्याकडे काही पेशंट असतात की ज्यांचं 10% फुफ्फुस कामत आहे 15% फुफ्फुस कामत आहे पण ते इनहेलर घेतल्यामुळं त्यांचं आयुष्य 10-15-20 वर्ष वाढतं त्यांचं आयुष्य. आणि ज्यांचं ऑक्सिजन लेवल कमी झालेलं आहे, ज्या पेशंटचं ऑक्सिजन लेवल कमी झालेलं आहे अशा पेशंटला घरी होम ऑक्सिजन जर दिलं, आता एअरसेफ नावाचे आता इन्स्ट्रुमेंट निघालेले आहेत तर आपण ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर म्हणतो, लाईटचं बटन दाबलं की ऑक्सिजन येतो, 7-8 तास ऑक्सिजन 1 लिटर 2 लिटर पर मिनिट या प्रमाणात आपण घेतला तर त्या पेशंटचं जे काही आयुष्य आहे ते आयुष्य 5-4 वर्ष वाढू शकतं. त्यामुळं होम ऑक्सिजन होम नेबुलायझेशन ह्या 2 गोष्टी आहेत, त्या ह्या 2 गोष्टीकडे सुद्धा लक्ष द्यायला पाहिजे. त्यासाठी पल्स ऑक्स सुद्धा महत्वाचं आहे की पल्स ऑक्सिमीटरने आपण ऑक्सिजन लेवल किती आहे हे याचा सर्वांना माहीत झाले, पल्स ऑक्स आता कोविडमध्ये सगळ्यांना माहीत झालेला आहे. तर होम ऑक्सिजन आणि होम नेबुलायझेशन ह्या 2 गोष्टी पेशंटचं आयुष्य वाढवण्यासाठी सुद्धा अत्यंत उपयुक्त आहे. जेव्हा त्रास तेव्हाच उपचार, तहान लागले की आड खाणं हा जो प्रकार आहे हा बंद केला पाहिजे, रेग्युलरली औषध घ्यायला पाहिजे. आणि जर आपण बघितलं तर हे जे औषध आहे ते अनेकदा कॉस्ट इफेक्टिव्ह आहे, इतके काही महाग औषध असतला की प्रकार नाही, कॉस्ट इफेक्टिव्ह औषध आहे आणि पेशंटच्या बजेटप्रमाणे आपण औषधं देऊ शकतो, तो या प्रकार आहे. फक्त दुर्दैवाने अजून हे जे इनहेलर्स आहेत किंवा रोटाकॅप आहेत किंवा मल्टीडोस इनहेलर्स आहेत हे सरकारी दवाखान्यामध्ये उपलब्ध झालेले नाहीत. दम्यामुळं तुमची कार्यक्षमता कमी होते, तुमचा कॉन्फिडन्स कमी होतो. आता माझ्या पाहण्यात एक पेशंट होता जो क्लासून ऑफिसर होता, तुम्हाला म्हणलं की मला दमा आहे, माझं 20% फुफ्फुस काम करते, मी चेक केलं त्यावेळेस कळलं 20% फुफ्फुस काम करते, मी आता रिटायरमेंट घेतो. मग मी त्याला ट्रीटमेंट दिली, ट्रीटमेंट दिल्यानंतर त्याला एवढा फरक पडला, त्याने ती रिटायरमेंटची नोटीस त्यांनी मागे घेतली आणि त्यानंतर त्यांनी 8 वर्ष म्हणजे 58 वर्षापर्यंत त्यांनी काम केलं. सांगण्याचा उद्देश असा की तुम्ही जर रेग्युलरली औषध घेतलं, रेग्युलरली जर तुम्ही दम्याचं मेडिसिन घेतलं आणि ज्या गोष्टीमुळे दमा वाढतो, धूर आहे ह्या गोष्टीपासून जर दमा वाढतो ह्या गोष्टी तुम्ही टाळल्या आणि व्यवस्थित जर तुम्ही चांगल्या अन्नाचं जर तुम्ही सेवन केलं तर तुम्ही चांगल्या प्रकारे कार्यक्षम राहू शकता आणि चांगल्या प्रकारे तुम्ही काम करू शकता. आता मी पाहतो की अमिताभ बच्चन इज नाऊ 81 अजून तो चांगल्या प्रकारे त्यांचं काम चालू आहे, त्यांना दमा आहे. तर असे जे काही रोल मॉडेल्स आहेत ते मी पेशंटला मी सांगत असतो तुम्ही या प्रकरणात तुम्ही व्हा. आणि जर तुम्ही रेग्युलरली औषध घेतले,
रेग्युलरली चांगलं जर अन्न घेतलं, आवळा आहे, अद्रक आहे, च्यवनप्राश आहे, पर्टिक्युलरली फळामध्ये म्हणतो किवी, किवी हे फळ आहे, हे रेस्पिरेटरीच्या पेशंटसाठी, ॲलर्जी पेशंटसाठी खूप चांगलं फळ आहे. या प्रकारचे जर तुम्ही फ्रुट्स घेतले तर तुम्ही निश्चितपणे तुमची जी काही जीवनशैली आहे ती तुम्ही चांगल्या प्रकारे घेऊ शकता. हा जीवनशैलीतील बदल म्हणून आपण सर्वांनी स्वीकारलं पाहिजे. अनेक वेळेस तुम्हाला तुमचं कार्यक्षेत्र बदलावं लागतं, तुमचं काम बदलावं लागतं. ज्या ठिकाणी धूळ आहे त्या ठिकाणी काम न करा, ज्या ठिकाणी धूळ नाही त्या ठिकाणी काम करायचं. लेबर वर्क असेल, ब्रिक फॅक्टरीत जर तुम्ही काम करत असाल तर ब्रिक फॅक्टरीत काम न करता जे लोक ब्रिक गोळा करून ट्रकमध्ये लोड करतात त्या ठिकाणी तुम्ही काम करा. असं या प्रमाणात पेशंटला आपल्याला कॉन्सिडर करावं लागतं. यू चेंज द जॉब, यू चेंज द टाईप ऑफ जॉब, फेअर देर इज नो डस्ट, त्या ठिकाणी धूर नाही अशा ठिकाणी तुम्ही काम करा. आणि या प्रकारे जर तुम्ही जीवनशैलीतील जर बदल केला तर निश्चितपणे तुमचं लाईफ वाढू शकतं. ह्याच्यामध्ये महत्वाची गोष्ट अशी आहे, प्रिव्हेंशनचे 3 लेवल आहेत, प्रायमरी, सेकंडरी अँड टर्शरी, प्राथमिक, द्वितीय स्तर आणि तृतीय स्तर. प्रायमरी प्रिव्हेंशन हे खूप कठीण आहे, परंतु तरी सुद्धा तुम्ही जर ॲलर्जी टाळली तर आपण थोड्याफार प्रमाणामध्ये ते करू शकतो. परंतु आपल्या भागातील जर प्रदूषण जर आपण लक्षात घेतलं तर ते प्रायमरी प्रिव्हेंशन खूप डिफिकल्ट आहे. आता खेडेगावामध्ये मी बघितलं की ज्या खेडेगावात मी लहानपणी राहिलो त्या काळात त्या गावामध्ये फक्त एक मोटरसायकल असायची. आता त्या ठिकाणी 100 मोटरसायकल, 50 कार्स आहेत. हा धूर जाईल कुठं? हा धूर आपल्या नाकातच जाईल. त्यामुळे प्रायमरी प्रिव्हेंशन, सेकंडरी प्रिव्हेंशन शक्य आहे. तुम्हाला दमा झाल्यानंतर तो दमा वाढू नये, त्या दम्याचं प्रमाण वाढणं हे सेकंडरी प्रिव्हेंशन झालं. आणि दम्याचे कॉम्प्लिकेशन्स प्रिव्हेंट करणं हे झालं टर्शरी प्रिव्हेंशन. तर कॉम्प्लिकेशन्स आपण निश्चितपणे टाळू शकतो. दम्याचा अटॅक आपण जर व्हॅक्सिन घेतले तर आपण निश्चितपणे टाळू शकतो. जे काही ज्यांना ॲलर्जिक दमा आहे ते त्यांचं जर आपण व्हॅक्सिन तयार केलं आणि ते जर व्हॅक्सिन घेतलं तर वी कॅन गो टू सेकंडरी प्रिव्हेंशन. त्यामुळं पर्टिक्युलरली स्त्रियामधला जो दमा आहे ह्याच्यावर तुम्ही जास्त कॉन्सन्ट्रेट जर करायचं म्हणलं तर चूल हे अत्यंत महत्वाचं कारण आहे. आणि पॅसिव्ह स्मोकिंग, घरामध्ये जर कोणी बिडी सिगारेट ओढणार असेल तर दमा किंवा सीओपीडी ही शक्यता त्या माणसाला जेवढी आहे तेवढी त्या घरातील स्त्रियांना, लहान मुलांना आहे. तर घरामध्ये कोणी स्मोकिंग करू नये, घरामध्ये धूर असू नये, घरामध्ये चुलीचं प्रमाण म्हणजे नसावं, गॅस असावा, ह्यामुळं स्त्रियातील दम्याचं प्रमाण आपण कमी करू शकतो.